नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण करणार आहोत चवळ्याची भाजी, किंवा चवळी देखील म्हटलं जातं. ही भाजी खूपच पौष्टिक आणि आरोग्यदायी आहे. तर वळूया आपल्या रेसिपीकडे. तर पालेभाजी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली आहे. 5 मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली होती, पाणी निथलून घेतलेलं आहे. आता मी पालेभाजी बारीक चिरून घेते आणि तेल तापलेलं आहे. आपण त्यामध्ये 1 चमचा जिरं घालूया. जिरं चांगलं फुलून द्यायचं आहे. जिरं फुललेलं आहे, आता त्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालूया. कांदा उभा चिरून घ्यायचा आहे. पालेभाजीमध्ये उभा चिरलेला कांदा खूप छान दिसतो. कांदा आपल्याला पारदर्शक होईल इतका परतायचा आहे. लगेचच कांद्यामध्ये 4-5 पाकळ्या लसणाच्या टेचून घातलेल्या आहेत आणि 4 मिरच्या कापून घालूया. तर तुम्ही बघू शकताय कांदा पारदर्शक झालेला आहे. आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया. तर यामध्ये मी 1/2 चमचा हळद घालत आहे आणि थोडंसं हिंग घालूया. दहा 15 सेकंद परतून घ्यायचं आहे. गॅस आता आपण मंदाच्यावर करूया. परतून झालेलं आहे. लगेच आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेली पालेभाजी घालून घेऊया. पालेभाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पालेभाजी मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ सुद्धा घालून घेऊया. सवीपुरतं मीठ घालायचं आहे. 2 ते 3 मिनिटं पालेभाजी मंद गॅसवर शिजवून घेऊया. तुम्हाला जर पालेभाजी हिरवीगार हवी असेल तर पालेभाजीवर झाकण देऊ नका. ही पालेभाजी आपल्याला 2 ते 3 मिनिटं शिजवायची आहे आणि कोवळी असल्या कारणाने लगेच शिजून होते. आणि जास्त वेळ न शिजवल्यामुळे तिच्यात जे काही जीवनसत्व आहेत ते आपल्याला इझिली मिळतात. म्हणून पालेभाजी कधीही जास्त शिजू नये. जर जास्त शिजवली तर पालेभाजीमधले आवश्यक जे घटक आहेत, मिनरल्स, व्हिटॅमिन्स आहेत, ते कमी होऊन जातात. तर चवळीच्या भाजीमध्ये शरीरासाठी उपयुक्त असे खूप सारे घटक असतात. तर त्यामध्ये व्हिटॅमिन्स A, B, C हे मोठ्या प्रमाणात आहे. व्हिटॅमिन सी आणि ए हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत. त्यामुळे तुमच्या डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. तसेच यामध्ये कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने तुम्हाला तुमच्या हाडांचं आरोग्यसुद्धा सुधारता येतं. ह्यामध्ये खूप सारे प्रोटीन्ससुद्धा आहेत. तसेच यामध्ये लायझिन नावाचा एक घटक आहे आणि अमिनो ॲसिड्स आहेत. त्यामुळे आपल्या केसांचं आरोग्यसुद्धा सुधारतं. केस चांगले चमकदार होतात आणि वाढतात सुद्धा. तसेच ह्या भाजीमध्ये फायबर्स खूप मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने पचनासाठी खूप फायदेशीर आहे. बद्धकोष्ठता होत नाही. तसेच तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर चवळीची भाजी खूपच उपयुक्त आहे. अशा प्रकारे ही चवळीची भाजी सर्वांना आरोग्यदायी आहे. या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी असल्याकारणाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यानंतर आपल्याला कुठलेही आजार होत नाही, सर्दी पडसं होत नाही. त्यामुळे चवळीची भाजी नक्कीच तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करा. तर 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत, भाजी शिजलेली आहे. अजून जास्त वेळ तिला शिजवायची नाही आहे. तर आता मी गॅस बंद करून घेते. गॅस बंद करण्याच्या अगोदर मी त्यामध्ये थोडासा गरम मसाला घालणार आहे. थोडासा ह्या चिमूटभर घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलात तरी सुद्धा चालेल. कारण ओरिजिनल चवसुद्धा खूप छान लागते. तांदळाची भाकरी असेल तर अप्रतिम. कधी कधी तर तुम्ही नुसतं भात आणि ही भाजी खाऊ शकता. ही भाजी तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता. घरातले जर वयस्कर लोक असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा ही भाजी खूप चांगली आहे.
म्हणजे घरातील लहान थोरापासून सगळ्यांच्या आरोग्यासाठी ही भाजी खूपच चांगली आहे। तर आता मी गॅस बंद करून घेते। तर अशा प्रकारे आपली चवळाईची किंवा चवळीची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।